तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी होण्यासाठी जनता कर्फ्यूचं आवाहन केलंय. या आवाहनाला प्रतिसाद देताना नागरिक दिसतात. मुंबईमधील मुख्य रस्ते ओस पडल्याचं चित्र आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर दररोज लाखो वाहनं ये जा करत असतात, मात्र आज हा रस्ता ओस पडला आहे. या संपूर्ण परिसराचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश माने यांनी. कोरोना व्हायरसचा प्रसार कमी होण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले, त्यालाच नागरिक प्रतिसाद देताना दिसत आहे. मी सध्या पूर्व द्रुतगती मार्गावरती उभा आहे. या ठिकाणी हा मुख्य रस्ता मानला जातो. ह्या रस्त्याला लाखो गाड्या दिवसभरात धावत असत. सध्याचा समोरचा रस्ता जो आहे तो CST आहे, तो ह्या रस्त्याला लाखो गाड्या दिवसभरात धावत असत. आणि माझा जो मागचा रस्ता पाहत असेल हायकडचा, तो नाशिकच्या दिशेने जातो. या ठिकाणी लाखो गाड्या दिवसभरात धावत असत, पण आज रस्त्याने मोकळा श्वास घेताना दिसत आहे. रस्त्यावरती अत्यावश्यक गाड्या धावताना दिसत आहे, त्याचप्रमाणे रस्त्यावरती पोलीस असो, झाडू खात्यातले कर्मचारी असो, BMC कर्मचारी हेच रस्त्यावरती दिसत आहे. बाकी कोणी रस्त्यावरती दिसत नाही. AM न्यूजसाठी अविनाश माने, मुंबई.